कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे मागील करोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही यासाठीचे आवश्यक ते नियोजन करण्यासोबतच ऑक्सिजन प्लांट संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करून प्रशिक्षित मनुष्यबळ तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या संबंधित वैद्यकीय अधीक्षक व औषध निर्माण अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते त्यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख बोलत होते त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद माजी उपसंचालक तथा कोविड समन्वयक डॉक्टर नितीन बिलोरीकर जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेणगे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक नांदापूरकर जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक व औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख म्हणाले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन अभावी विविध अडचणींचा सामना करावा लागला होता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे या ऑक्सिजन प्लांटसाठी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची टीम तयार करण्याचे काम सुरू आहे ऑक्सिजन प्लांटबाबत राज्य शासन व टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे पालन करून दीड वर्षात कोविड संबंधित अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत मागील कोरोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजेत असेही जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी सांगितले